नमस्कार। सोलापूर शहरातील कोरोनाला आज जवळपास एक महिना पूर्ण झालेला आहे। महिन्याभरात साधारणतः 340 आसपास कोरोनाचे रुग्ण सोलापूर शहरात आढळलेले आहेत। त्या उपाययोजना ज्या प्रशासनाकडनं विशेष करून महापालिकेकडनं झाले पाहिजे, ज्या पद्धतीने इस्लामपूर असेल, बारामती पॅटर्न असेल किंवा महाराष्ट्रातल्या असेल, भारतातल्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेने कशा पद्धतीने उपाययोजना राबवलेल्या आहेत त्याचा अभ्यास करून मी मला आवश्यक वाटलेल्या सर्व माहिती आज सोलापूरचे जिल्हाधिकारी माननीय मिलिंदजी शंभरकर साहेब यांना माझं पत्र ईमेल करून त्यांना कळवलेलं आहे। मला अपेक्षा आहे की त्या सर्व मागण्या ते निश्चितच मान्य करतील आणि त्यांना जे योग्य वाटतील त्या अनुषंगाने ते सोलापूर पुढे तरी तशा पद्धतीने जर अंमलबजावणी झाली तर निश्चित कोरोना रोखण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो। मी ज्या काही मागणी केलेल्या आहेत त्याच मागणीविषयी मी आज आपल्याशी या ठिकाणी संवाद साधत आहे। विशेषतः जे कंटेनमेंट झोन आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी रुग्ण आढळतात अशा कंटेनमेंट झोनमध्ये प्रत्येक कुटुंबाला रोगप्रतिकार शक्तीच्या गोळ्या प्रशासनाने मोफत दिल्या पाहिजेल। केंद्रीय मंत्रालयाच्या जे आयुष विभागाने ज्याला मंजुरी दिलेली आहे अशा आर्सेनिक 30 म्हणून जे होमिओपॅथिक गोळ्या आहेत, जे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेजण वापरू शकतात, त्या गोळ्याचं वाटप त्या सर्व कंटेनमेंट झोनमध्ये तातडीने होणं अत्यंत गरजेचं आहे। तसेच सर्व कंटेनमेंट झोनमधील पालिका प्रशासन असेल, पोलिसांची मदत असेल, पण सामाजिक संस्थेतले जे प्रतिनिधी काम करत असतात, उदाहरणतः त्या त्या भागातले जे बूथ प्रमुख असतात, त्यांना संपूर्ण तिकडच्या प्रभागाची भागातल्या लोकांची माहिती असते, नावं माहीत असतात, घरातली संपूर्ण माहिती असते, अशा लोकांना ह्या यंत्रणेने मदतीला घेऊन लोकांच्या ज्या काही दैनंदिन गरजा असतील, किराणा माल असेल, भाजीपाला असतील, या आवश्यक त्या गोळ्या असतील, मेडिसिन्स असतील, ह्या पुरवण्यासाठी ह्या समाजसेवकांचा वापर त्या कंटेनमेंट झोनमध्ये करून घेतलं पाहिजे। एका प्रभागामध्ये साधारणतः 25 ते 30 मतदान बूथ असतात, त्या बूथवरती जे बूथ प्रमुख म्हणून आपण कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळेस बसवत असतो अशा बूथ प्रमुखांची सुद्धा आपण यावेळेस कोरोना सोशल हेल्पर्स म्हणून त्यांची मदत घेतली पाहिजे। ते सुद्धा आपल्याला या उपयोजना राबवताना निश्चित यंत्रणेला मदत करतील। महानगरपालिकेच्या बाबतीत जे झाडूवाले आहेत, चावीवाले आहेत, रॉडिंगवाले आहेत, म्हणजे ज्यांचं दैनंदिन अत्यावश्यक काम आहे, विशेष करून जे चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी आहेत, त्यांना त्यांचं दैनंदिन कामासाठी राखीव ठेवून उर्वरित जे पालिकेतले सेकंड किंवा थर्ड श्रेणीमधले जे लोक आहेत, विशेषतः असेल, ह्या ऑन फील्ड वरती पाठवणं महापालिकेची तितकीच जबाबदारी आहे। कारण का आपण पाहिलोय मागच्या पाळ्यात अनेक अधिकारी हे घरात बसून होते, काही अधिकाऱ्यांना कोरोना प्रादुर्भावाच्या कोविड भागात काम देण्यात आलं होतं, परंतु काही अधिकारी हे कार्यालयात बसून किंवा घरी बसून होते। अशा सर्वच अधिकाऱ्यांना आता प्रभागात ऑन फील्ड काम करायला पाठवणं गरजेचं आहे। एका प्रभागात 10 जणांचा 10 ग्रुप केलं पाहिजे। एका ग्रुपमध्ये 2 कर्मचाऱ्यांची पालिकेची जर नेमणूक त्यात करण्यात आली तर प्रत्येकाला थर्मल स्कॅनर जर दिलं आणि त्यांच्यासोबत बूथ प्रमुख मधला जो मदतनीस आहे सोशल वर्कर, अशी 3 जणांची 5 दिवसात संपूर्ण प्रभागातील सर्वांचं थर्मल स्कॅनिंग यशस्वीपणे ह्यासाठी सर्व त्या ग्रुप लीडर्स पालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी स्थानिक 4 नगरसेवकांना भेटून प्रभागाची रचना संपूर्ण समजून घेऊन प्रत्येक भागातली सर्वे करून घेतले पाहिजे व नगरसेवकांनी त्याच्यावरती देखरेख केली पाहिजे की हे कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरामध्ये सर्वे पूर्ण केला आहे का नाही, का नजरचुकीने एखादं घर राहिलं आहे का, आणि हे करत असताना जर काही संशयित रुग्ण जर आढळले तर म्हणजे नुसतं तपासणी सर्वे करून उपयोगाचं नाही, संशयित लोक आढळल्यानंतर त्यांना तातडीने पुढील उपाययोजनासाठी पाठवणं देखील तितकंच गरजेचं आहे। हे काम सध्या महापालिकेने तातडीने करणं गरजेचं आहे। आपण पाहतोय की सध्या झोपडपट्टी भागात ह्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे, दाट लोकवस्तीच्या भागात ह्याचा प्रादुर्भाव जास्त प्रभागात आहे। ह्या सर्व भागात पालिकेने आता डोर टू डोर सर्वे, नगरसेवक, त्यांचे प्रतिनिधी, त्या भागातले सार्वजनिक मंडळ असतील यांच्या सर्व सदस्यांना पाहिजे। केवळ जिल्हा प्रशासन किंवा शिक्षकांवरती आता पालिकेने डिपेंड राहून चालणार नाही, महापालिकेमधले जे
50-60 हजारपेक्षा जास्त पगार घेणारे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आता या ठिकाणी फील्डवरती येऊन प्रत्यक्ष जागेवरती येऊन काम केलं पाहिजे. लोकांची, शहरात राहणाऱ्या लोकांची विशेष करून जबाबदारी ही महापालिकेची असती. ते लोक आपल्याला टॅक्स पे करतात, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी सुद्धा आपण घेतली पाहिजे. प्रशासनाकडे ढकलून चालणार नाही. आयुक्त साहेबांनी सुद्धा आता करून तातडीने ह्याच्यावरती काम केलं पाहिजे. विशेष करून जे कंटेनमेंट झोन आहेत, जिथं कोरोनाचा रुग्ण आढळला आहे, अशा ठिकाणी जे सार्वजनिक चार वेळा झालं पाहिजे, ते होत आहे का नाही याची देखरेख नगरसेवकांना दिली पाहिजे. महापालिकेचे जे 8 जेटिंग मशीन साधारणतः महापालिकेकडे आहेत, त्याच्या समोरचा नुसतं पाईपचा नोझल जर आपण बदललो तर ते फायर ब्रिगेडच्या गाडीप्रमाणेच फोर्सने त्याचा वापर केला जाऊ शकतो. आणि प्रेशरने जर सॅनिटायझेशन झालं तर तिथले जंतू निश्चित मरतील. जे 22 लोक मृत्युमुखी पडलेत ते सुद्धा त्या सार्वजनिक शौचालयाच्या जवळ राहत असणारे किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर करणारे जास्तीत जास्त लोक आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा भाग आता विशेष करून तुम्ही लक्षात घ्या की एका शहरातल्या नामांकित रुग्णालयामुळं वेगवेगळ्या भागात पसरला होता, परंतु तिथं त्याचा प्रसार झालेला नाही आहे. परंतु जे झोपडपट्टी वर्ग आहेत किंवा जे दाट लोकवस्ती आहेत तिथंच त्याचा कॉन्टॅक्ट इतरांशी होत आहे, ते रोखण्यासाठी पालिकेने ही योजना राबवणं गरजेचं आहे. कंटेनमेंट झोनच्या आजूबाजूच्या बफर झोनमधल्या जे किराणा दुकानदार आहेत त्यांचीसुद्धा दैनंदिन तपासणी केली पाहिजे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर तई चौकामध्ये जे रुग्ण सापडले होते त्यांच्या संपर्कातल्या लोकांनी गवळी वस्ती येथील किराणा दुकानमध्ये माल खरेदी केला. प्रशासनाला अपेक्षित नव्हती की ती व्यक्ती इतक्या लांब जाऊन खरेदी करेल, परंतु तसं झालं. आणि त्या गवळी वस्ती किराणा दुकानच्या संपर्कातनं जवळपास 12 लोक त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आल्या. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ना त्याची संपूर्ण हिस्ट्री लगेच तपासून त्याच्या संपर्कात किती लोक आले होते त्यांची सुद्धा हिस्ट्री तपासून घेऊन उपाययोजना केले तर हे कॉन्टॅक्ट वाढण्याचं प्रमाण निश्चित कमी होईल. तसेच महापालिकेने आता शहरातले जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत किंवा इंग्लिश मीडियमची जे शाळा आहेत ज्यांचं इमारती चांगले आहेत, CCTV आहेत, वॉल कंपाऊंड आहेत, प्रशस्त मैदान आहेत, शौचालयाची व्यवस्था चांगली आहे, अशा सर्व महाविद्यालय विशेष करून जिथं सध्या प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणचे सर्व इंजिनिअरिंग कॉलेज, सिनियर कॉलेज, हॉस्टेल्स असतील ते सगळे ताब्यात घेऊन त्या ठिकाणी नागरिकांची जे सिनियर लोक आहेत त्यांची राहण्याची त्यांनी व्यवस्था करावी. परवा आमच्या आयुक्त साहेबांनी काही मंगल कार्यालय दाट लोकवस्तीच्या भागातले घेतले, बोल्ली मंगल कार्यालय असेल, उस्ताद मंगल कार्यालय आहेत, असे मंगल कार्यालय जिथं आजूबाजूला दाट लोकवस्ती आहेत. जर एखादा माते फिरू समजा त्यांच्यात बाहेर आला आणि तो जर इतरांना प्रसार त्याचा जर त्यांनी केला तर त्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आपण मध्यंतरी एक व्हिडिओ क्लिप पाहिली, एक महिला म्हणत होती की मी सोलापुरातल्या सगळ्या लोकांना जाऊन हात लावून कोरोनाचा प्रसार करेल. अशीच मानसिकता जर दुर्दैवानी कोणाची झाली तर हा धोका आपण नाकारू शकत नाही. मध्यंतरी हरिभाईच्या ह्याच्यातनं 28 रुग्ण क्वारंटाईनला ठेवलेले लोक पळून गेले होते, तशी शक्यता इथंही होऊ शकते. त्यासाठी महापालिकेने उपाययोजना करणं गरजेचे आहेत. ज्या सेफ गोष्टी आहेत त्याच त्यांनी विशेष करून ताब्यात घ्याव्यात. सोलापूरच्या लोकांना 4 आकडी सोपा हेल्पलाईन सेंटर जर जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आणि त्याच्यावरती आलेल्या तक्रारीचं निवारण दैनंदिन स्थानिक नगरसेवक व त्या विभागाचे झोनल अधिकारी आणि प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी करावं. लोकांच्या खूप छोट्या छोट्या मागणी आहेत, त्या पूर्ण करणं सोप्या आहेत, परंतु लोकांची मागणी संबंधित यंत्रणेपर्यंत पोचत नाही आहे, त्यामुळं लोकांमध्ये रोष वाढत आहे. एक सोपा 3 आकडी किंवा 4 अंकी हेल्पलाईन सेंटर प्रशासनाने लवकर जाहीर करावा. निश्चित लोक त्याच्यावरती त्यांची तक्रार करतील आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून मी सोलापूरच्या लोकांना शब्द देतो की मी कुठल्याही संकटात मागे राहणार नाही, मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्यासारखे अनेक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सामाजिक संस्था असतील, मंडळ असतील, विविध संघटना असतील, हे सुद्धा या ठिकाणी काम करायला तयार आहेत. यांनाही प्रशासनाने विश्वासात घेऊन उपाययोजना राबवणं गरजेचं आहे. धन्यवाद.